हदनाळ तालुका निपाणी येथे कर्नाटक राज्य रयत संघटना व हरित सेना शाखा उद्घाटन। हदनाळ तालुका निपाणी येथे कर्नाटक राज्य रयत संघटना व हरित सेना शाखा उद्घाटन। चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजू पोवार, सदाशिव शेटके, प्रकाश किल्लेदार, संदीप पाटील, अशोक पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी स्वागत व प्रस्ताविक सदाशिव शेटके यांनी केले। यावेळी बोलताना राजू पोवार म्हणाले, दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत चालले आहेत। शिवाय खते, बियाणे, औषधींनीही महागाईचा कळस गाठला आहे। पण शेतकऱ्यांनी रात्रंदिवस कष्ट करून पिकविलेल्या लोकांना मात्र हमीभाव मिळत नसल्याने तो दिवसेंदिवस अडचणीत सापडत चाललेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवरील होणाऱ्या अन्यायाला थोपविण्यासाठी रयत संघटनेच्या माध्यमातून निरंतरपणे कार्य सुरू आहे। त्यामुळे यापुढील काळात शेतकऱ्यांनी संघटित राहून जागृतपणे कार्य करण्याची गरज आहे। यासाठी शेतकऱ्यांनी संघटितपणे जागृत राहण्याची गरज आहे, असे मत चिक्कोडी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजू पवार यांनी व्यक्त केले। कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हरित सेनेच्या हदनाळ शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। राजू पवार पुढे म्हणाले, काही नेते मंडळी शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण करत आहेत, पण त्यांच्या पिकाला हमीभाव देण्यासाठी कधीही प्रयत्न केलेला नाही। रयत संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली जात आहे। पिकांच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावरती लढाई करावी लागत आहे। पिकांच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावरची लढाई लढावी लागणार आहे। रयत संघटना ही राजकारण विरहित असून केवळ शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा हाच उद्देश त्या संघटनेचा आहे। त्यासाठी शेतकऱ्यांची एकजूट महत्वाची आहे। मार्केट ओपन नसल्यामुळे आपल्याला भाजीपाला शेतात तुजवा लावला। 125,000 रुपये शेतकऱ्याला द्यावाची आमची शेतकरी सरकारकडे मागणी आहे। आम्ही काय सरकारकडे एक मागणी, आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे आणि ती मिळल्याशिवाय आम्ही कधीच उसाला दर मिळाला पाहिजे, पिकाला दर मिळाला पाहिजे। आणि नुसतं आम्हाला शेतकऱ्यांना पिकवायचं माहिती आहे, ते विकायचं कुठं माहित नाही। आणि ते विकायसाठी या ज्या संघटनेची स्थापना आहे, आज आम्ही कुठलाही भाजीपाला माळवर पिकवलं मात्र ते कुठं विकायचं आणि कसं विकायचं आपल्या शेतकऱ्याला माहित नाही। आणि ते माहिती करून द्यायचं काम या कुठल्या पक्षाने किंवा नेत्याने केलं नाही, का केलं नाही, तर हा शेतकरी गरीब राहिला पाहिजे। जर शेतकरी मोठा झाला तर आमच्या पाठीमागं करणार नाही, म्हणून शेतकरी हा शेतकरीच राहिला पाहिजे, गरीब हा गरीबच राहिला पाहिजे। तर रयत संघटनेची स्थापना एवढ्यासाठी आहे, शेतकरी मोठा झाला पाहिजे, गरीब मोठा झाला पाहिजे। आणि त्याच्यासाठी तुमच्या पिकाला हमीभाव मिळण्यासाठी आमची ही लढाई रस्त्यावरची लढाई आहे। आंदोलन करून जे आमच्या शेतकऱ्याला शेतमजुराला आम्ही न्याय मिळवून देण्याशिवाय कदापि बसणार नाही, एवढंच मी तुम्हाला या रयत संघटनेच्या माध्यमातून कारण आज विचार करण्याची गरज आहे। नुसतं आपण कट करतो, लागवड टाकतो, आंगलन करतो, औषध मारतो, मात्र आज काही वेळा परिस्थिती अशी निर्माण होते, काही पाऊस जास्त लागला तर पीक जातं, काही वेळा ऊन जास्त पडलं तरी पाऊस पीक जातं। जर या पिकाला सर्वाला जर आम्हाला न्याय मिळवायचा असेल, दर मिळवायचा असेल, तर तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र यायचा आहे। आणि एकत्र आल्यानंतर जे काय ठरवू, जो या शेतकऱ्यांचा एकजुटीचा विजय, जो या शेतकऱ्यांनी जर आपण एकत्र आलो, तर तुम्ही आम्ही जर सर्वजण एकत्र आलो, आम्ही ठरवू ही पूर्व दिशा। आणि हे जर करायचं झालं तर तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र आणि एकत्र यायलाच पाहिजे। कारण आज आपण विचार करायचा तर आमच्या शेतकऱ्यांच्या गरजा काय आहेत, काय शेतकऱ्यांच्या गरजा आहेत, एक औषध मारायला पंप, एक लय मोठा शेतकरी असेल तर ट्रॅक्टर, लय मोठा असेल तर वीज, लय 1,000-2,000 फुटाची पाईप लाईन, काय शेतकऱ्यांच्या गरजा आहेत, एक डायरी उतारा, एक वारसा सर्टिफिकेट, मुलगा जर शाळेतनं ह्या शाळेतनं त्या शाळेत महाराष्ट्रातनं कर्नाटकात कर्नाटकात बॉर्डर सर्टिफिकेट, काय शेतकऱ्यांचे। या कार्यक्रमास निपाणी शहराध्यक्ष उमेश भारमल, ग्रामीण युवा अध्यक्ष बाळासाहेब हादीकर, सेक्रेटरी कलगौंडा कोटगे, नामदेव साळुंखे, अनिकेत जोमा, बबन जमादार, भगवंत गायकवाड, अनंत पाटील, बाळासाहेब पाटील, प्रकाश किल्लेदार, संदीप पाटील, अशोक पाटील, अक्षय पाटील, सुरेश पाटील, दत्तात्रय पाटील, गणपती पाटील, अभिजित पाटील, नंदकुमार शेटके, दिलीप यादव, सतीश शेटके, तानाजी शेटके, गजानन शेटके, अविनाश पाटील, बाबूराव पाटील, शहाजी पाटील, पांडुरंग पाटील, नामदेव पाटील यांच्यासह रयत संघटना व हरित सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। तानाजी पाटील यांनी शेवटी आभार मानले।